जन्म जन्म ऑफर। ललित रुंगटा ग्रुप के किसी भी रेजिडेंशियल या कमर्शियल प्रॉपर्टी पर 10 लाख रुपए तक का भारी डिस्काउंट पाइए और आपके अपनों को खुश कीजिए। वही तो है जो आपके मकान को घर बनाती है। ललित रुंगटा ग्रुप में बुकिंग करने के लिए संपर्क करें 777-000-222। नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग 9 मधील सर्वात जास्त विद्यार्थ्यांची पटसंख्या असलेल्या शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय या नवीन इमारतीचा नुकतेच भाजप नेत्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। कोरोनाचे नियम असल्यानं विद्यार्थ्यांना शाळेत येता येत नव्हते, मात्र नुकतेच शासनानं नियम शिथिल केल्यानं शाळा पूर्ववत सुरू करण्याचे आदेश दिले आहेत। त्यानुसार सोमवारी छत्रपती शिवाजी विद्यालय येथील विद्यार्थ्यांचं स्वागत नगरसेवक दिनकर पाटील आणि रवींद्र देवरे अमोल पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन शाळेचे उद्घाटन केलं। या कार्यक्रमाप्रसंगी प्रारंभी सरस्वती पूजन करण्यात आलं। त्याचप्रमाणे शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत देखील सादर केलं। शुभ आगमन हे आपुले सारे सोन्याच्या पाऊली, शुभ आगमन हे आपुले सारे सोन्याच्या पाऊली, मान्यवरांनो आम्ही अर्पितो स्वागत सुभनांजली, मान्यवरांनो आम्ही अर्पितो स्वागत सुभनांजली, आज आपुल्या सहवासाने ओठातून हे अमृत गाणी, आज आपुल्या सहवासाने ओठातून हे अमृत गाणी, वृक्ष मनोहर नितनित होऊन उमले सन पाकळी, वृक्ष मनोहर नितनित होऊन उमले सन पाकळी, मान्यवरांनो आम्ही अर्पितो स्वागत सुमनांजली। यावेळी उपस्थित पाहुण्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी नगरसेवक रवींद्र धिवरे यांनी शिक्षकांच्या कामाचे अभिनंदन केले। उभे करण्यास सिंहाचा वाट आहे असे आदरणीय माझे मार्गदर्शक दिनकरांना पाटील, काम एवढे शक्य नव्हतं, या जागेसाठी अहो रात्र करून पार मुंबई पर्यंत येरापेरा मारून ही जागा आपल्या ताब्यात महापालिकेच्या ताब्यात आणून ती निधी उपलब्ध करून एवढी भव्य दिव्य शाळा तुम्ही बघताय आणि आज याचा आनंद आपण घेणार आहोत। पहिल्यांदा मी तुमचं अभिनंदन करतो, कारण जो चांगलं काम करतो त्याला नक्कीच साथ मिळते। आता अण्णांनी शिक्षक वर्गांची वाहवाह केली, हे चांगले काम करताय, हे कसंय खूपच आपल्या शाळेची पटसंख्या, आपल्या शाळेचं शिक्षण खरंच एकदम विचारपूर्वक तुम्ही जे मुलांना शिक्षण देता खरंच तुमचं अभिनंदन आहे। या ठिकाणी खासगी शाळेला लाजवेल अशी ही मनपा शाळेची इमारत उभी राहिली असून शाळा आपलं घर म्हणून स्वच्छ ठेवा, तसंच अजूनही काही शिक्षक शाळेत येण्याची टाळाटाळ करत असल्याची खंत भाजप युवा मोर्चाचे अमोल पाटील यांनी व्यक्त केली। मला वाटतं एवढ्या नाशिक महानगरपालिका आस्थापनावर एवढे खर्च करते आणि तुम्ही बघितलं ही शाळा उभारण्यासाठी 20 कोटी रुपये खर्च आलाय, त्याच्यामुळे मला वाटतं शिक्षकांनी कुठल्याही प्रकारची हलगर्जीपणा केली नाही पाहिजे, शाळेमध्ये स्वच्छता राखली पाहिजे। तशी तुम्ही बघितलं काय त्या 26 जानेवारीला मला वाटतं 2 दिवस धीरे साहेबांनी मी शाळेत गेलो होतो, म्हटलं दरवेळेस शाळेत आल्यानंतर अण्णांची चिडचिड होती, या चिडचिड करून द्यायची नाही आपल्याला, धीरे साहेब मी गेलो तिथे सूचना दिल्या आणि खरोखर त्यांनी तेव्हा जी शाळा हायस्कूलच्या ठिकाणी भरायची अभ्यासिकेमध्ये त्यांनी अतिशय चांगली त्या ठिकाणी स्वच्छता करून घेतली। मी सर्व शिक्षकांना विनंती करेन एवढी सुंदर प्रॉपर्टी, एवढी सुंदर इमारत वाटतं महापालिकेच्या शहरामध्ये या नाशिकमध्ये कुठेही नाही आहे, आपण तिला आपलं घरचं म्हणून तिला जीव लावला पाहिजे, इथं स्वच्छता राखली पाहिजे, कारण या शाळेचा सर्वस्व उपभोग मी घेतलाय युवा ऊर्जा फाउंडेशनच्या माध्यमातून। वॅक्सिन केलं असेल, वॅक्सिन सेंटर, आधार कार्ड असेल, श्रम कार्ड, राशन कार्ड, आयुष्मान योजना, बाल संगोपन योजना, ही सर्व योजना मी गेल्या 1.5 वर्षापासून जे शाळेचा पुरेपूर उपयोग करून घेतला आणि शाळा मला वाटतं सर्वांना वाटायचं की अमोलची स्वतःची शाळा आहे की काय, आणि ही सर्व शाळा कारण की या ठिकाणी आल्यानंतर फक्त आपल्या भागातील नाही सातपूर पर्यंत संपूर्ण नाशिकमधील लोकांनी येऊन वॅक्सिनचा फायदा घेतला, ग्रामीण मधल्या लोकांनी तो फायदा घेतला, कारण की नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त वॅक्सिन जर खप होत असेल रोज तर या सेंटरवरती होते। विद्यार्थी शाळेत आल्यानं माझं स्वप्न साकार झालं असून शाळा उद्घाटन होऊन 3 महिने झाले पण मुले बसलेली नव्हती, विभागातील कष्टकरी कामगार गोरगरीब जनता यांच्या मुलांसाठी चांगली शाळा असावी म्हणून 20 कोटी रुपये खर्च करून ही शाळा उभारली आहे। आपण बघितलं 3 महिन्यापूर्वी चंद्रकांत दादा पाटील
केंद्रीय मंत्री दानवे साहेब, केंद्रीय मंत्री डॉक्टर भारतीताई पवार, गिरीश भाऊ, सन्माननीय सर्व आपले भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष महापौर आणि या विभागातील 20,000 आसपास जनता होती आणि तुम्ही सर्व होते आणि लगेच 10 दिवसांनी दुसरा मजला पण सुरू केला। माझं एवढं स्वप्न होतं की या माझ्या सातपूर विभागातील कष्टकरी कामगार, या माझ्या कुटुंबातील गोरगरीब कामगार वर्गाच्या मुलांना, शेतकऱ्यांच्या मुलांना, कष्टकऱ्यांच्या मुलांना एक चांगली शाळा मिळावी, त्यांना चांगलं शिक्षण मिळावं। कारण आपण बघितलं असेल की महाराष्ट्र शासन असेल, केंद्र शासन असेल, प्रत्येक मुलगा साक्षर झाला पाहिजे हे शासनाचं धोरण आहे आणि किती गोरगरीब असला तर त्याला सुद्धा शिक्षण मिळालंच पाहिजे, तो कोणत्या जाती धर्माचा असो त्याला शिक्षण मिळायला पाहिजे, शासनाचं धोरण आहे। शिक्षण घेत असताना जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या शाळेमध्ये शिक्षणच चांगलं मिळत नाही असा समज आहे, तो समज दूर करण्याचं काम मला करायचं होतं। विद्यार्थ्यांना नवीन जागा, प्रशस्त वर्ग, नवीन इमारत मिळाल्याचा आनंद चेहऱ्यावर दिसून येत होता। या कार्यक्रमाप्रसंगी शाळेतील शिक्षक यशवंत कोठावदे, दत्तू बोरसे, संजय सोनवणे, अनिल परावले, सुधीर राहणे, ईश्वर सपकाळे, वनिता जाधव, सुनंदा जाधव, सुनीता बोरसे, विना डोणगावकर आदीजण उपस्थित होते।